नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी प्रत्येका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अपसाईडला डाऊन साईडला कशा पद्धतीची मुवमेंट बनू शकते, ही मुवमेंट बनण्यासाठी मार्केटचं टेक्निकल सेटअप काय सांगतंय, ऑप्शनचं सेटअप काय सांगतंय आणि आजचं मार्केटनं काय पद्धतीचं कामकाज केलं याची चर्चा आपण सविस्तरपणे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो. मित्रांनो, आजच्या मार्केटचा हायलाईट जर बघितला तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की बाबा ज्या ज्या वेळा मार्केटमध्ये एक मोठा मोमेंटम येतो अपसाईडला किंवा डाऊन साईडला त्यानंतर नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला मोस्ट ऑफ टाइम मार्केट जे आहे एका छोट्या रेंजमध्ये कारभार करतं किंवा एका छोट्या रेंजमध्ये मार्केट अडकून पडतं. सेम एक्झॅक्ट आज देखील मित्रांनो बँक निफ्टी असू द्या, निफ्टी इंडेक्स असू द्या, छोट्या रेंजमध्ये काय झाले त्या ठिकाणी ट्रेड केलाय. मित्रांनो, सर्वात महत्वाचं आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे घडलं ते असं आहे की कालचा जो मार्केटचा लो होता निफ्टी आणि बँक निफ्टीचा त्या लोला मार्केटनं आज रिटेस्ट केलंय. त्याच्या पण खाली लोचं व्हायलेशन करून डाऊन साईडला जाण्याचा प्रयत्न केला होता पण त्या ठिकाणी मार्केट लोअर साईडला होल्ड झालेलं नाही आणि पहिल्या 7 ते 8 मिनिटात 9 मिनिटांमध्ये मार्केट एक टेक्निकल बाउन्स बॅक जो आहे तो जबरदस्त त्या ठिकाणी घेतला होता आणि त्यानंतर मार्केट दिवसभर एका छोट्या रेंजमध्ये जो आहे तो निफ्टी आणि बँक निफ्टी इंडेक्स ट्रेड करत होता. मित्रांनो, सर्वात महत्वाचं असं आहे की इंडिया वीक्स जो आहे तो आज ऑलमोस्ट 20% वरती गेलाय, म्हणजे सॉरी 12% वरती गेलाय आणि इंडिया वीक्स मित्रांनो 20% आसपास सध्याला ट्रेड करतोय. पाठीमागच्या 5 ते 6 दिवसापूर्वीचा जर इंडिया वीक्स बघितला तर तो इंडिया वीक्स मित्रांनो साधारणतः त्या ठिकाणी 13-14 आसपास ट्रेड करत होता. कालच्या आणि आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलमोस्ट त्याच्यामध्ये जबरदस्त उछाल जो आहे अपसाईडला मोमेंटम जो आहे तो काय झाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसून आलाय. हा एक आजच्या दिवसाचा हायलाईट आहे. दुसरा अजून एक हायलाईट असा आहे की आयपीओ मार्केटचा जर विचार केला तर आज पेटीएम मधले डाऊन साईड जे आहे ते कुठं तर होल्ड झाले. पेटीएमच्या स्टॉकमध्ये एक रिकव्हरी किंवा एक बाईंग इंटरेस्ट दिसून आलाय आणि दुसरा आज एक आयपीओ जो आहे तो लिस्ट झाला होता लँडटेक अनालिटिक्स व्ह्यूचा. त्या आयपीओला पण जबरदस्त रिस्पॉन्स मिळालाय. 148% स्टॉकचा आज लिस्टिंग झाले आणि एका चांगल्या गेनचा हा स्टॉक काय झाला या ठिकाणी लिस्ट झालेला तुम्हाला दिसून येतोय. मग मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला मार्केटमध्ये काम करायचं असेल तर बाकीच्या पण काही गोष्टी ज्या आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, मार्केटचं टेक्निकल सेटअप जे आहे ते काय आहे पहिल्यांदा आपण काय करू या ठिकाणी विचार घेऊया. बँक निफ्टीचा, बँक निफ्टीचं जर तुम्ही टेक्निकल सेटअप चेक केलं तर या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये आज काय झाले सर्वात महत्वाचं. मित्रांनो, आज बँक निफ्टीनं 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जो आहे ज्या ठिकाणी मार्केटनं काय केलं होतं कालच्या ट्रेडिंग सेशनला टच केलं होतं आणि त्या आणि त्याच्या ऑलमोस्ट त्या लेवलवरती क्लोजिंग केलं होतं आणि आज मार्केट त्या ठिकाणी गॅपडाऊन ओपन झालं होतं आणि गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर लोअर साईडवरून मार्केटमध्ये जबरदस्त बाईंग इंटरेस्ट जो आहे तो तयार झालाय आणि मार्केट फायनली मित्रांनो या ठिकाणी बँक निफ्टी इंडेक्स जो क्लोज झालाय तो 37,272 येऊन क्लोज झालेला दिसून येतोय आणि ऑलमोस्ट मित्रांनो सकाळच्या मॉर्निंगच्या लो पासून जर बँक निफ्टीचं बिहेव्हिअर बघितलं तुम्ही म्हणजे मॉर्निंगला सकाळी जो लो तयार केला होता बँक निफ्टीनं त्या लो पासून बँक निफ्टी ऑलमोस्ट 300 पॉईंटच्या आसपास काय झालं या ठिकाणी रिकव्हर झालेला सुद्धा तुम्हाला दिसून येतोय. म्हणजे आजचं रिकव्हरी जे आहे ते ऑलमोस्ट सॉरी 597 पॉईंटची रिकव्हरी जे आहे ते बँक निफ्टीमध्ये झाले म्हणजे मॉर्निंगच्या लो कारण का मार्केट मुळात गॅप ऑफ जे आहे ते खूप जास्त झालं होतं आणि कालच्या क्लोजिंग प्राइसची जर तुलना केला तर मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट त्या ठिकाणी फ्लॅट असलेलं तुम्हाला दिसून येते. हा एक टेक्निकल पॉईंट जो आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे ट्रेडिंग करताना. दुसरं मित्रांनो, आता मार्केटमध्ये काय होऊ शकतं हा जर टेक्निकल बाउन्स बॅक असेल तर मित्रांनो मार्केट परत एकदा या ठिकाणी 38,000 काय करू शकतं टेस्ट करायला जाण्याचा प्रयत्न करू शकतं. त्या पद्धतीचा डेटा पॉईंट जो आहे तो ऑप्शनच्या सेटअपमध्ये आपल्याला सध्याला तरी दिसून येताना आढळत आहे. आणि दुसरं निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचं टेक्निकल सेटअप काय तर निफ्टी मित्रांनो अजून पण 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती आहे. हे एक आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर पाठीमागच्या काही दिवसाचा निफ्टीचा जर स्टडी केला तर मित्रांनो ऑलमोस्ट या ठिकाणी निफ्टीनं लास्ट टाइम जो आहे 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे त्याला टेस्ट केलं होतं. हे कधी केलं होतं 24 सप्टेंबर 2020 आणि 24 सप्टेंबर 2020 नंतर मित्रांनो आज पहिल्यांदा निफ्टी इंडेक्स जो आहे तो काय झालाय 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतोय. आणि त्यानंतर मित्रांनो साधारणतः 22 एप्रिल 2021 एकदा मार्केटनं काय केलं या ठिकाणी 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा टेस्ट केलं. मित्रांनो हा डेटा पॉईंट खूप महत्वाचा आहे टेक्निकली कारण का पाठीमागच्या पोस्ट कोविडचा जर स्टडी केला मार्केटचा तर पोस्ट कोविड नंतर मार्केटनं आतापर्यंत फक्त 2 वेळा 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला टच करायचा प्रयत्न केला नसेल तर मार्केट कंटिन्यू टेक्निकल बाउन्स बॅक आणि एक रिव्हर्सल जो आहे तो मार्केटमध्ये होतोय. मे बी ही प्रॉबॅबिलिटी मित्रांनो परत एकदा रिपीट होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला नाकारता येते. 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजवरून जरूर निफ्टी या ठिकाणी 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज कडे जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू शकतो. मग मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी निफ्टीचा जर विचार करत असाल निफ्टीमध्ये ट्रेड करण्याचा तर निफ्टीचा ऑप्शनचा सेटअप एक्झॅक्ट काय सांगते तर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये जे घडलंय सर्वात महत्वाचं काय तर या ठिकाणी 17,000
700 हा निफ्टी साठी अतिशय स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 17,800 या ठिकाणी हे मार्केट मध्ये स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि 18,000 या ठिकाणी देखील मित्रांनो कॉल रायटर जो अजून पण पूर्णपणे मार्केटमध्ये स्ट्रॉंग असा उभा असलेला तुम्हाला दिसून येते. पण मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये चेंज इट ओवायचा डेटा बघत असताना आपण आपल्याला काही बाबी विचारात घेणं गरजेचं आहे. मग सपोर्ट कुठे आहे मार्केटचा, पोझिशनल सपोर्ट सध्या ह्या मंथली एक्सपायरी साठी, तर 17,500 हा एक जबरदस्त स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 17,300 हा देखील सपोर्टचं काम ऑप्शनच्या चेन मध्ये दिसून येतोय आणि 17,400 देखील मार्केटमध्ये सपोर्ट आहे. पण मित्रांनो हा सगळा डेटा जो तो पोझिशनल डेटा आहे. आपल्याला सर्वात महत्वाचं काय आज चेंज इन ओआय मध्ये काय झालं. मित्रांनो आजच्या चेंज इन ओआयचा जर डेटा बघितला तर 17,500 ज्या पद्धतीनं पुट रायटरनं ग्रीप घेतले त्यानुसार मार्केट क्लिअरली इंडिकेट करतं की बाबा उद्या मार्केट गॅप ऑफ ओपन होण्याच्या तयारीमध्ये असलेलं तुम्हाला दिसून येतोय. आणि समजा 17,500 जर खाली मार्केट गेलं तर निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 17,300 पर्यंत फॉल जो आहे तो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये काय होऊ शकतो तुम्हाला स्क्रीनवरती दिसू शकतो. म्हणजे पुट साईडला पुट रायटर जो आहे तो स्ट्रॉंग कन्व्हिक्शन वाढलेला दिसून येतो. कुठं तर त्यांनी एक स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणण्याचा प्रयत्न केलाय पुट रायटरनं. जे तेजीचं लक्षण जे आहे ते क्लिअरली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मित्रांनो चेंज इन ओवायच्या डेटामध्ये काय सांगताय मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर कॉल रायटर मार्केटमध्ये कुठेही नाही आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. म्हणजे नवीन कॉल रायटिंग कुणीही केलं नाही. जे काय पोझिशनल डेटाच्या ज्या काय त्यांच्या ओवायचा डेटा असेल तो आहे. मग उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी निफ्टीमध्ये जर काम करायचं असेल तर एक डेटा पॉईंट खूप महत्वाचा आहे आणि हा डेटा पॉईंट असा आहे की मार्केटची रेंज खूप वाईड होणार आहे उद्या. म्हणजे वोलॅटिलिटी जी एव्हरेज पेक्षा जास्त असणार आहे. लोअर साईडला निफ्टी मित्रांनो 17,300 पर्यंत येऊ शकतो आणि हायर साईडला निफ्टी मित्रांनो 17,650 पर्यंत उद्याच्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट जाण्याचा प्रयत्न करू शकतो. उद्या बुधवार आहे आणि गुरुवारी मंथली एक्सपायरी आहे. मंथली एक्सपायरीच्या अगोदर मित्रांनो मार्केटमध्ये वाईड स्विंग ज्याला म्हणतो ना तो स्विंग येण्याची प्रॉबॅबिलिटी निफ्टीच्या डेटा पॉईंटमध्ये क्लिअरली आपल्याला दिसून येते. आणि बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीची नेमकी काय कंडिशन आहे तर बँक निफ्टीचा जर डेटा बघितला तर मित्रांनो बँक निफ्टीच्या डेटामध्ये सध्याचं बघितलं तुम्ही तर या ठिकाणी 37,500 कॉल रायटिंग झालेलं आहे. त्याचबरोबर 38,000 पण जबरदस्त कॉल रायटिंग झालेलं आहे. चेंज इन ओआयचा जर डेटा बघितला तर 37,400 पण मार्केटमध्ये या ठिकाणी कॉल रायटिंग झालेलं दिसून येते. त्याचबरोबर 37,500 पण कॉल रायटिंग आहे आणि 37,600 देखील मार्केटमध्ये कॉल रायटिंग आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो मार्केट मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ज्या वेळेला 37,400 वर ट्रॅव्हल करायला सुरू करेल त्यावेळेला रिस्ट्रिक्टेड अपसाईड असेल. कुठपर्यंत 37,400 ते 37,600 हा 200 पॉईंटचा एरिया जर बँक निफ्टीने उद्या मॉर्निंगच्या सेशनमध्ये किंवा गॅप ऑफ ओपन होऊन किंवा एका मोठ्या मुवमेंटचा जर क्रॉस केला तिथून जर मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंगला जर सुरुवात केली एक ह्यूज रॅली जी आहे ती बँक निफ्टीमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही हायर साईडला. हे पहिल्यांदा लक्षात. दुसरा मार्केटचा जर सपोर्ट बघितला तुम्ही तर हा सपोर्ट काय सांगतोय मित्रांनो तर मार्केटचा सपोर्ट जो आहे तो 37,000 स्ट्रॉंग पुट रायटिंग झालाय. म्हणजे ऑप्शनचा डेटा पॉईंट बघितल्यानंतर बँक निफ्टीचा असा माझा व्ह्यू आहे की मार्केट उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये मित्रांनो 37,000 खाली क्लोज होणार नाही. त्याचबरोबर 36,500 देखील पुट रायटर मार्केटमध्ये आलेला दिसून येते. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं काय चेंज इन ओआय मध्ये 37,000 जबरदस्त ओआय ऍडिशन झाले. त्याचबरोबर मित्रांनो 36,800 पण ओआय ऍडिशन झाले पुट साईडला आणि इवन 37,200 देखील पुट रायटिंग झालेलं आहे. म्हणजे मार्केट क्लोजिंगच्या वेळेला 37,200 पुट रायटिंग होताना दिसून आलं. हे क्लिअर इंडिकेशन निफ्टी बँक निफ्टीचं ओवायचं उद्या मार्केट गॅप ऑफ ओपन होण्याची आणि मार्केट हायर साईडला घेऊन जाण्याचा एक प्रयत्न जो आहे बुल्स मार्फत जरूर केला जाऊ शकतो. म्हणजे ह्या बुल्स आणि बेअर यांच्या फाईट मध्ये फायनली कोण जिंकतंय आणि कोणाचा विजय होतो हे आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होईल त्या ठिकाणी लक्षात येईल असं मित्रांनो मार्केटचा टेक्निकल आणि ऑप्शनचा सेटअप आहे. दुसरं मित्रांनो बऱ्याच तुमच्या लोकांच्या प्रश्न आहेत, क्युरी आहेत की सर आम्हाला लॉंग टर्मसाठी स्टॉक सजेस्ट करा, आम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायचं आहे. मित्रांनो मी तुम्हाला रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथून पुढे तुमच्या युट्यूबच्या कमेंट्स मध्ये काय करा स्टॉकचं नावं टाका. मी रोज 4 ते 5 स्टॉक जे आहे ते डेली बेसिसवर कव्हर करत आहे. मी त्याचं डिटेल्स तुम्हाला काय सांगणार नाही. तो स्टॉक घ्यायचा किंवा न घ्यायचा समरीफाईड टाईप व्ह्यूज आहे तुम्ही आणि त्याचबरोबर माझं इन्व्हेस्टमेंट डिस्क्लेमर पण तुम्हाला देईल. मित्रांनो माझा एक स्टॉक मला आता सध्याच्या कंडिशनला वाटतं किंवा हा स्टॉक तुम्ही काय केला पाहिजे या ठिकाणी जरूर बाय केला पाहिजे. कोणता स्टॉक आहे मित्रांनो हा हा स्टॉक आहे कोलगेट पामोलिन एफएमसीजी मधला स्टॉक आहे. फंडामेंटली जबरदस्त स्ट्रॉंग कंपनी आहे, मार्केटची लीडर कंपनी आहे. मित्रांनो ह्या एफएमसीजी सेक्टरमध्ये तुम्ही जरूर गुंतवणूक केली पाहिजे आणि हा स्टॉक सध्याच्या कंडिशनला मित्रांनो एका जबरदस्त सपोर्टवर आलेला तुम्हाला या ठिकाणी दिसून येतं. इथून जर तुम्ही हा स्टॉक बाय केला
साधारणतः 17-18% अपसाइड मुवमेंट जी तुम्हारा ह्या स्टॉक मध्ये इजीली येणाऱ्या कालखंडामध्ये काय होऊ शकते त्या ठिकाणी भेटू शकते. आणि मित्रांनो वीकली चार्टवर जर तुम्ही हा डेटा चार्ट बघितला तर 100-day एक्सपोनेंशियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली हा स्टॉक काय झाला या ठिकाणी क्लोज झाला. म्हणजे टेक्निकली स्टॉक बेरिश आहे पण मित्रांनो हा स्टॉक काय आहे स्ट्रॉंग स्टॉक आहे आणि त्याच्या हाय पासून ऑलमोस्ट 30-35% हा स्टॉक करेक्ट झालाय. त्यामुळे माझं तुम्हाला सजेशन असेल तुम्हाला जर लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल कोलगेट पामोलिनच्या स्टॉक मध्ये महिन्याला 1-5 क्वांटिटी तुमचं जे काय इन्व्हेस्टमेंट अलोकेशन असेल त्यानुसार महिन्याला थोड्या थोड्या क्वांटिटी बाय करत चला तुम्हाला खूप चांगले रिटर्न येणाऱ्या कालखंडामध्ये मिळून येतील. मित्रांनो ह्या स्टॉकच्या संदर्भात एक डिस्क्लेमर आहे या स्टॉक मध्ये ऑलरेडी माझी इन्व्हेस्टमेंट आहे माझ्या पोर्टफोलिओ मध्ये हा स्टॉक आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरं मित्रांनो अजून एक स्टॉक आहे HDFC AMC चा स्टॉक पण मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 200-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे त्याच्या खाली वीकली कॅन्डल वरती क्लोज झालाय पण डेली कॅन्डलचा जर विचार केला तर तिथं मित्रांनो 100-day 200-day एक्सपोनेन्शियल दोन्ही मुव्हिंग एव्हरेजच्या खाली आहे. आणि मित्रांनो COVID-19 जो लो आहे त्या लो पासून हा स्टॉक सध्या 15% हायला ट्रेड करताना तुम्हाला दिसून येतं. त्यामुळे ह्या स्टॉक पण ह्या स्टॉकवर पण मित्रांनो माझा व्ह्यू बुलिश आहे. ती पण एक मार्केटची लीडर कंपनी आहे आणि हा स्टॉक पण त्याच्या पाठीमागच्या हाय पासून ऑलमोस्ट 30-32% आसपास करेक्ट झालाय. ह्या स्टॉक मध्ये जर सध्या तुम्ही साधारणतः 2500 किंवा 2400 आसपास किंवा ह्या रेंजच्या आसपास कुठेही 100 रुपयाच्या आसपास जर तुम्ही ह्या स्टॉक मध्ये सध्याच्या कंडिशनला जर बाईंग केलं थोड्या थोड्या क्वांटिटी कंटिन्यू बेसिसवर बाईंग करत चला महिन्याला 1-2 क्वांटिटी तुमच्या बजेटनुसार ह्या स्टॉक मध्ये पण तुम्हाला चांगले रिटर्न जे आहे ते बघायला मिळतील. 1-2 वर्षांमध्ये मित्रांनो हा स्टॉक जो सध्या 2500 ट्रेड करतोय हा स्टॉक 3500 किंवा 4000 इझिली पुढल्या 1.5-2 वर्षांमध्ये जाणार आहे. त्यामुळे ह्या स्टॉक मध्ये पण बाईंग करा ह्या स्टॉक मध्ये पण ऑलरेडी माझी पोझिशन आहे. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक स्टॉक जो आहे तो खूप जबरदस्त मला वाटतोय सध्याच्या कंडिशनला तुम्ही ह्या स्टॉक मध्ये मित्रांनो 100% गॅरंटेड पैसा टाकायला पाहिजे तो स्टॉक आहे HDFC बँक. HDFC बँकेचा स्टॉक पण मित्रांनो 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज झाला आहे आणि HDFC बँकेमध्ये मित्रांनो त्याच्या लाईफ टाईम हाय पासून ते आतापर्यंत करेक्शन झाले हे करेक्शन ऑलमोस्ट 13% आसपास झालेलं आहे. लक्षात घ्या हे ह्या HDFC बँकेसाठी एक आयडियल हेल्दी करेक्शन आहे. तुम्ही ह्या ठिकाणी ह्या स्टॉक मध्ये पण एंट्री या ह्या स्टॉक मध्ये पण मित्रांनो माझी इन्व्हेस्टमेंट आहे कोलगेट पामोलिन HDFC AMC आणि त्याचबरोबर HDFC बँक. आणि हे माझी पोझिशन कधीपासून आहे तर पाठीमागच्या 3-4 महिन्यापासून या तिन्ही स्टॉक मध्ये तुम्हाला पोझिशन असलेल्या दिसून येतील. हे जे झिरोदाचं डिमॅट अकाउंट आहे त्या झिरोदाच्या डिमॅट अकाउंट मध्ये माझ्या HDFC AMC च्या 17 क्वांटिटी जे आहेत त्या ऑलरेडी होल्ड आहेत आणि HDFC बँक आणि कोलगेट पामोलिन जो आहे तो ऑफस्टॉकच्या पोर्टफोलिओ मध्ये ऑलरेडी होल्ड आहे. त्यामुळे मी इन्व्हेस्टमेंट डिस्क्लेमर देतोय माझी इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी आहे आणि खूप दिवसापासून आहे आजच आहे असं काही नाही अगोदरपासून आहे. तुम्ही पण ह्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करत असताना नेहमी एक लक्ष ठेवा इन्व्हेस्टमेंट ही नेहमी मार्केटच्या लीडर स्टॉक मध्ये करा. आणि ह्याच्या संदर्भात एक उदाहरण सांगतो. उदाहरण असं आहे की मित्रांनो तुम्ही 10 गाढवं जर एकत्रित घेऊन आला आणि एक म्हातारा घोडा जर घेऊन आला तर किती जरी यंग तरुण गाढवं असली तर त्यांची बराबरी एक घोड्या बरोबर त्यांना कधीही करता येत नसते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग घोडा म्हातारा जरी झाला असला तरी तो घोडा असतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि तो कुठल्याही रेसला कधी ऐकत नसतो. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना नेहमी मार्केट लीडर स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करा. फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करा ज्या कंपनीचं बिझनेस मॉडेल तुम्हाला समजते किंवा ज्या कंपनीच्या सर्व्हिसेस तुम्ही ऍक्सेस करता अशा कंपन्यांमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर ती इन्व्हेस्टमेंट डेफिनेटली तुम्हाला 25-30% CAGR कंपाऊंडिंग रिटर्न पुढल्या 4-5 वर्षांमध्ये मिळवून देण्याची कपॅसिटी असते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो मग उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला जर ट्रेड टाकायचं असेल कशामध्ये निफ्टीमध्ये तर हा ट्रेड आपला कुठून बनू शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये हे पहिल्यांदा आपण काय करू या ठिकाणी समजून घेऊ. मित्रांनो तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये निफ्टीला जर बाय करायचं असेल तर निफ्टी 17,569 वरती जर निघाला तर निफ्टीवरती बाय करा. निफ्टी तुम्हाला डेफिनेटली एक हायर साईडला जर शॉर्ट कव्हरिंगला सुरुवात झाली तर या ठिकाणी पहिलं टार्गेट भेटेल 17,592, दुसरं टार्गेट भेटेल 17,618, 17,648, 17,688 आणि 17,732 हे टार्गेट तुम्हाला काय होतील निफ्टीवरती भेटतील. पण हे टार्गेट येण्यासाठी मित्रांनो सर्वात महत्वाचा हर्डल आहे सर्वात महत्वाचा रेजिस्टन्स निफ्टीसाठी कुठला आहे तर ही एक ट्रेंड लाईन आहे पाठीमागच्या काही दिवसापासून. ही ट्रेंड लाईन जोपर्यंत मार्केट डिसाईसिव्हली ब्रेक करत नाही हायर साईडला एका जबरदस्त व्हॉल्यूम सहित विशेषतः फ्युचरचा असेल किंवा स्टॉक फ्युचरचा तोपर्यंत ह्या स्टॉक मध्ये तुम्हाला हायर साईडला मुव्हमेंट जास्ती निफ्टीमध्ये मिळणं अपेक्षित नाही. पण तरी पण तुम्ही काय करायचं आहे 17,569 वरती जर निफ्टी निघाला तर जरूर व्ह्यू बुलिश ठेवा. डेफिनेटली तुम्हाला एक चांगली मुव्हमेंटम भेटेल आणि जोपर्यंत मित्रांनो निफ्टी 17,569 ते 17,449 या रेंजमध्ये ट्रेड करेल या रेंजमध्ये ट्रेड करत असेल मार्केट तर मित्रांनो या रेंजमध्ये ट्रेड करत असताना मार्केट नेहमी तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड करत असाल तर 15-16 पॉईंट किंवा 10-12 पॉईंटची जरी मुव्हमेंट तुम्हाला
तुम्ही घेतलेल्या कॉल मध्ये मिळाली तरी देखील ही मुवमेंट खूप मोठी बनते हे पहिल्यांदा लक्षात घ्या, कारण का ही जी रेंज आहे ही नो ट्रेड झोनची रेंज आहे आणि ह्या रेंज मध्ये प्रॉबॅबिलिटी जी राहते ना मार्केट साईडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त असते. त्यामुळे मार्केट जर साईडवेज असेल तर ह्या मार्केटमध्ये तुम्हाला 10-15 पॉईंटची मुवमेंट जरी मिळाली तर खूप मोठी झाली. रोजच्या रोज मित्रांनो मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना 100-150-200 पॉईंटची मुवमेंट प्लस असते, 100-150 पॉईंटची मुवमेंट आठवड्यातून 1-2 किंवा 3 ट्रेड मध्ये मिळत असते. बाकीच्या सर्व ट्रेड मध्ये तुम्हाला 10-15-20-25-30 पॉईंटची जरी मुवमेंट मिळाली तरी तुम्ही त्याच्यावरती सॅटिस्फॅक्शन मांडलं पाहिजे हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि निफ्टीला जर सेल करायचं असेल तर निफ्टी कुठून सेल करायचं आहे तर निफ्टी मित्रांनो जसं तुम्हाला 17,439 खाली ट्रेड करताना दिसून आला त्या 17,406, 17,360 आणि 17,305 ही टार्गेट जे आहे ते तुम्हाला बँक निफ्टीमध्ये काय होतील त्या ठिकाणी डाऊन साईडला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटणार आहे. आणि दुसरं मग बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं असेल तर कोणत्या लेवल महत्वाचे आहेत मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का येणाऱ्या कालखंडामध्ये अतिशय चांगल्या व्हिडिओ जे आहेत तुम्हाला काय होणार आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे. मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तर हा ट्रेड तुमचा कुठं बनू शकतो आणि कशा पद्धतीने बनू शकतो हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. मित्रांनो बँक निफ्टीवरती उद्या तुम्हाला बुलिश व्ह्यू ठेवायचा आणि हा बुलिश व्ह्यू कुठून असेल तुमचा 37,547. जोपर्यंत बँक निफ्टी 37,547 इकडे वरती ट्रॅव्हल करायला सुरू करत नाही तोपर्यंत बँक निफ्टीवरती कॉल ऑप्शन तुम्हाला बाय करायचे. आणि बँक निफ्टीमध्ये पण मित्रांनो एक मार्केटमध्ये शार्प डाऊन ट्रेंड सुरू आहे, त्या डाऊन ट्रेंडची ही जी काय ट्रेंड लाईन आहे ही ट्रेंड लाईन जोपर्यंत मार्केट हायर साईडला ब्रेक करणार नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये देखील एक आयडियल मुवमेंट जे आहे ते हायर साईडला भेटणार नाही हे पर्यंत लक्षात घ्या म्हणजे. आणि दुसरं सर्वात महत्वाचं काय त्या ट्रेंड लाईनच्या जवळ ज्या ज्या वेळेला मार्केट येईल त्या वेळेला मार्केटमध्ये अजून पण सेलिंग प्रेशर येण्याची शक्यता त्या ठिकाणी आपल्याला नाकारता येत नाही. मग समजा बँक निफ्टीनं जर 37,547 वरती जर ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर कोणतं टार्गेट भेटेल तर 37,810 हे पहिलं टार्गेट भेटेल, 37,980 हे दुसरं टार्गेट भेटेल, 38,100 आणि 38,372 हे टार्गेट जे आहे ते काय भेटणार आहे तुम्हाला हायर साईडला मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटणार आहे. ह्या लेवलसाठी तुम्हाला उद्या मार्केटमध्ये काम करायचं. मग मित्रांनो बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल बँक निफ्टीवर जर तुम्हाला बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बेरिश व्ह्यू तुम्हाला कुठून ठेवायचा मार्केटवर तर बँक निफ्टी 36,935 जर खाली निघाला तर बँक निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवा. त्या ठिकाणी 36,710, 36,522, 36,460, 36,210 आणि इव्हन 36,000 टार्गेट पण मित्रांनो तुम्हाला उद्याच्या किंवा परवा दिवशी मंथली एक्सपायरीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवर दिसू शकते हे पहिल्या लक्षात घ्या. आणि समजा उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो मार्केटनं जर ह्या कालचा आणि परवा दिवसाचा जो लो आहे सॉरी आत्ता आणि कालचा जो बँक निफ्टीचा लो आहे त्या लोच्या खाली जर उद्या बँक निफ्टी खाली नाही गेला तर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये उद्या दुपारा किंवा गुरुवारी एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग रॅली जी आहे ती ह्या ट्रेंड लाईनला ब्रेक करून येण्याची आम्हाला अपेक्षा आहे मार्केटच्या सेटअपनुसार आणि मार्केटचा डेटा पॉइंट नुसार हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील मार्केटमध्ये एक वाईड स्विंग जो आहे तो अपेक्षित आहे. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कसं मार्केट सकाळी ओपन झाल्या पहिलं 10 मिनिटं बँक निफ्टी खाली गेला आणि त्यानंतर 5 मिनिटांमध्ये बँक निफ्टी ऑलमोस्ट 200-250 पॉईंट काय झाला होता हायर साईडला रिकवर झाला होता. म्हणजे या पद्धतीचा एकदम शार्प कॅन्डल जे आहेत त्या हायर साईडला किंवा लोअर साईडला उद्या पण तुम्हाला होताना दिसून येतील. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओमध्ये केलेला चेंज जर आवडला असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा. त्याचबरोबर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अजून काय ऍडिशन हवाय ते पण सांगा. जसं की आपण काय केलं पहिल्यांदा मार्केटचा सेंटिमेंट काय आहे, टेक्निकल सेटअप, ऑप्शनचं सेटअप, त्यानंतर मी तुम्हाला 2-3 स्टॉकवरती व्ह्यू दिला, त्यानंतर मी काय केलं डायरेक्ट टाईप केलेला लेवल जे आहे ते तुम्हाला स्क्रीनवर आणून दाखवतो म्हणजे टाईम जो आहे तो मी त्या ठिकाणी वाचवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ मधला जर बदल आवडला असेल तर नक्की लाईक करून सांगा आणि ह्या व्हिडिओमध्ये अजून काय ऍडिशन हवाय ते पण सांगा. धन्यवाद. थँक्यू.